आवरे असतील ते वाढलेले दिसतात नाही आता हे बघा निवडणूक आल्या ना की प्रत्येक नेत्याला आपली पार्टी चार्ज करण्यासाठी फील्डवर जावं लागतं आणि माननीय पवार साहेबांचा जर स्वभाव पाहिला पवार साहेबांची काम करायची पद्धत पाहिली तर ते खूप निवडणुकीच्या वेळी ॲक्टिव्ह होतात आणि त्यांच्या त्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या केडरमध्ये त्यांच्या आजीमाजी पदाधिकाऱ्यांच्यामध्ये किंवा त्यांच्यात नव्यानं आलेले जे काही लोक आहेत ह्या सगळ्यांच्यामध्ये ती ऊर्जा द्यायसाठी पवारसाहेबांना ह्या वयामध्ये फील्डवर उतरावं लागतं याचा अर्थ त्यांची सेकंड रँक जी आहे त्यांच्याकडं जे आता आमच्याकडं बघा आमच्याकडं पण खाली कार्यकर्त्यांचं केडर आहे आमचे कार्यकर्ते सक्रिय असतात कार्यकर्ते लोकांच्यामध्ये जातात पण सेकंड रँक जी त्यांची आहे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले जे नेते मंडळी आहेत पवारसाहेबांच्या ते कुठंतरी कमी पडत आहेत म्हणून पवारसाहेबांना जावं लागतंय हा त्याचा अर्थ आहे साहेब तुम्ही पालक म्हणता की ज्या कारणासाठी उठाव तुम्ही केला ते आता यशस्वी